शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषीमूल्य यूट्यूब चॅनलवरील आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत तर मित्रांनो पोळ्याच्या फवारणीचं कापसा कापूस पिकामध्ये खूप जास्त महत्त्व असतं आणि ते महत्त्व सर्व शेतकरी मित्रांना माहिती आहे तर मित्रांनो पोळ्याची अमावश्या जी असते तर त्यावेळेस कापसामध्ये पात्यांची संख्या किंवा फुलांची संख्या ही खूप जास्त प्रमाणात तेव्हा फुलधारणा किंवा पातेधारणा खूप जास्त प्रमाणात झालेली असते आणि त्या अवस्थेमध्ये जी गुलाबी बोंडाळी कापूस पिकामध्ये येते तर ती तिचा शिरकाव होण्यास किंवा तिची वाढ होण्यास पोषक कालावधी असतो आणि डॅमेज करण्यासाठीसुद्धा खूप सारे पाते आणि खूप सारे अंडी घालण्यासाठी तिला सोर्स तिथं तयार असतो त्या कारणाने पोळ्याच्या अमावश्याला एकदम चांगली फवारणी घेणं कापूस पिकामध्ये उत्पादनाच्या दृष्टीने आणि खर्चाच्या दृष्टीनेसुद्धा खूप महत्त्वाची असते तर मित्रांनो याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे कोणी शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बरोबरच बाजूचं बेलायकोन दाबायचं आहे आणि ऑल नोटिफिकेशन चालू करायचं आहे चला तर मित्रांनो या अवस्थेमध्ये आपल्याला अळी त्याचबरोबर पांढरी माशी थ्रिप्स आणि वाडीचं पण जे जेणेकरून पातेगळ होऊ नये यासाठी पण काही गोष्टीवर लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण आळी आणि थ्रिप्स यावरती नियंत्रण करण्यासाठी एकात्मिक पद्धतीने कमी खर्चामध्ये किंवा जास्तीचे औषधं वारंवार न फवारण्याची गरज पडता कशा पद्धतीने नियोजन करता येईल तर मित्रांनो यासाठी तुम्ही डेलिगेट वापर करू शकता सॅनिटाट्रॉम हा कंटेन त्यामध्ये आहे किंवा या हा कंटेन असणारं कोणतंही औषध तुम्ही मार्केटमधून घेऊ शकता जेणेकरून तुमची आळी पण हे एक अंतरप्रवाही कीटकनाशक आहे एका पानावर जरी पडलं तर त्याचे रिझल्ट संपूर्ण झाडामध्ये आपल्याला संपूर्ण झाडाला ते कवर अप करत असतं तर मित्रांनो या औषधामुळे तुमचं गुलाबी बोंडाळीवरती नियंत्रण मिळेल त्याचबरोबर थ्रीपसुद्धा तुमचा कवर होईल या दोन गोष्टी शंभर टक्के आणि पंधरा दिवसापर्यंत त्याचे रिझल्ट तुम्हाला टिकून राहतील त्यामुळे या पंधरा दिवसाच्या का तुम्छ कालावधीमध्ये जेवढे फुलात पात्यातून फुलात रूपांतर झालं किंवा बोंडात रूपांतर झालं तर तेवढ्या बोंडांना तुम्हाला गुलाबी बोंडाळीपासून मुक्तता मिळू शकते त्याचबरोबर पांढऱ्या माटीस माशीसाठी आसीफेट वीस टक्के जे तुम्ही नागार्जुनचं वापरू शकता किंवा कोणत्याही कंपनीचं आसीफेट वीस टक्क्यामधलं पांढऱ्या माशीसाठी तुम्हाला यामध्ये वापरणं गरजेचं आहे तर हे वापरत असताना तुम्ही वीस ग्रॅम प्रतिपंपाला म्हणजे एका लिटर पाण्याला एक ग्रॅम याप्रमाणे आसीफेट वापरायचं आहे आणि एका लिटर पाण्याला अर्धा एम एल तुम्ही डेलिगेट यायचं आहे त्याचबरोबर तुम्ही ॲग्रथमिर्सा कंपनीचं सी बी प्लस त्यामध्ये कॅल्शियम प्लस बोरॉन कॅल्शियममुळे काय होतं की झाडाची जे फांद्या आहेत त्या मजबूत येते आणि बोरॉनमुळे तुम्हाला माहिती आहे की फुलधारणा किंवा फुलं गळ होत नाही किंवा पाते गळ होत नाही त्याचबरो सी बी प्लस तुम्हाला प्रति लिटर पाण्याला एक एम एल आणि ग्रो अशा पद्धतीने तुम्हाला एकात्मिक हा ही फवारणी घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला एकदम चांगले रिझल्ट पण मिळतील आणि तुमची पातेगळ पण होणार नाही त्याचबरोबर बोंडाळी आणि पांढरी माशी या सर्व गोष्टी तुमच्या या फवारणीमध्ये ही फवारणी खूप कापूस पिकामध्ये खूप महत्त्वपूर्ण असते आणि या फवारणीचा खर्च हा थोडा जास्त होऊ शकतो परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही फवारणी घेतली तर तुम्हाला पंधरा दिवसापर्यंत कापूस पिकामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही ही फवारणी घेऊ शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कृषी मूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद